फ्रेंड्स, प्रियांकाच किचन होममध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण म्हणा दडपे पोहे. आणि मस्त उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि मधल्या वेळेत काय खाऊ असं वाटत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा दडपे पोहे. तर मग चला साहित्य आणि कृती बघूया. तर मग मी इथे सगळं साहित्य काढून घेतलं आहे. तर मग इथे 2 कप मी असं नॉर्मल पोहे घेतलं आहे आणि नॉर्मल पातळच पोहे इथे जपलं असतं ते आणि मी असं ओलं केलं नाही आहे ते छान पुसून घेतलं आहे. आणि इथे मी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 असं बारीक किसून घेतली मी ने काकडी घेतली आणि 1 वाटी बारीक चिरलेला टमॅटो आणि मी इथे 1 वाटी नारळाचं पाणी घेतलं आहे आणि 1 वाटी मी असं नारळाचं ओल्या नारळाचं किस घेतलं आहे आणि 1/2 स्पून हिंग आणि 1 स्पून मोहरी आणि 2 स्पून असे मी शेंगदाणे घेतले, 1 स्पून जिरे आणि 1 लाल मिरची बारीक चिरून घेतली, 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, थोडे कढीपत्ते घेतले आणि 1 लिंबू रस घेतला आहे लिंबूचा आणि 1 अद्रक लसूण पेस्ट आणि इथे मीठ घेतलं मी आणि 1 स्पून साखर घेतली. तर मग सगळ्यात आधी मी मोठ्या भांड्यात पोहे घेतले आणि ते छान पुसून घेतले आधीच मी पोहे, कारण की धुवायचं नाही आपल्याला इथे. आणि इथे मी नारळाचं पाणी टाकते त्या पोह्यात. छान असं पुसून घेतलं होतं मी आधीच आणि गाळून घेतलं होतं की काही घाण असेल तर ते निघून जाईल असं म्हणून. आणि इथे मी आता पोह्यात ते नारळाचं पाणी टाकलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला 1 स्पूनने, बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला इथे पाणी अजिबात टाकायचं नाही या नारळाच्या पाण्यानेच आपण. आणि असं लिंबूचा रस टाकते मी आता यात, 1 लिंबूचा रस घेतला आहे. याने जसं मॉइश्चर निर्माण होईल अजिबात ड्रायनेस येणार नाही. मी आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे आणि मस्त असं मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान रेसिपी आहे. आणि इथे मी आता बारीक चिरलेला कांदा टाकते आणि तोही छान असं मिक्स करून घ्यायचा आहे. त्यात टाकायचा आता टमाटा, तोही असं छान बारीक किसून घेतला आहे आणि काकडी, बघू शकता तुम्ही खूप मी असं बारीक असं चॉपरने चॉप करून घेतलं आहे ते याप्रमाणे. असं पेस्ट पण नाही येते आणि मस्त असं जाडसरही नाही आणि याने छान असं मॉइश्चर सुटेल. आणि यात टाकायचं आपल्याला आता आपण छान असं बारीक ओलं नारळ किसून घेतलं होतं ते आणि याने मस्त शिजवू येते पोह्याला आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे. आणि त्यात टाकायची आपल्याला आता कोथिंबीर आणि मस्त असं कोथिंबीरने रंग आला आहे बघू शकता तुम्ही. या प्रकारे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि मी इथे 1 स्पून साखर यूज करते. तुम्हाला स्किप करायची असेल तरी चालेल, गोड आवडत नसेल पण याने असं छान स्वाद येईल. असं खूप गोड होणार नाही, असं मस्त हलकासा छान असा स्वाद लागेल साखरेचा गोडपणा. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघू शकता तुम्ही अजिबात असं कोरडं झालं नाही आणि असं असं भरभरीत पण नाही झालं आहे मस्त असं. आता आपण इकडे फोडणी देऊया. ते मी साईडला ठेवून घेतले. इथे मी इथे 4 स्पून तेल घेतले आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे मोहरी. तेल मस्त तापू द्यायचं आहे आणि त्यात टाकायचे जिरे, हिंग आणि 1 अद्रक लसूणची पेस्ट आणि ती छान परतून घ्यायची आहे त्या तेलात. आणि शेंगदाणे टाकायचे आपल्याला त्यात आणि मस्त असे ब्राऊन होईपर्यंत परतायचे आणि त्यात टाकायची हिरवी मिरची, लाल मिरची आणि अशी मस्त चव येईल आणि लाल मिरचीने असं दिसेलही छान आपलं दडपे पोहे. आणि कढीपत्ते टाकलेत मी, 7-8 कढीपत्त्याच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि मस्त असं फ्राय होऊ द्यायचं आपल्याला ते. आणि ते फोडणी अशी रेडी झाली माझी बघू शकता तुम्ही. आणि ते पोह्यात टाकायचे आपल्याला आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही मस्त असं दडपे पोहे आपलं रेडी झालं आहे आणि किती मस्त असं दिसतंय. व्यवस्थित असं आपल्याला फोडणी मिक्स करून घ्यायची आहे या प्रकारे आणि मस्त असं झालं आहे बघा. आणि मग कशी वाटली माझी रेसिपी? माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मग आपण आता सर्व करूया आणि आपलं दडपे पोहे मस्त रेडी झालं आहे. तर मग थँक्यू.